press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नामदेव जानकर नेहमी सरकार आपल्या भेटीस आलेलो आहे एका नवीन कंटेंटसह. त्या कंटेंटचं नाव आहे बोधकथा समाधान या नावाची. तर एक श्रीमंत सावकार होते, अलोट संपत्ती होती त्यांची. पुढील 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नव्हती, इतकी मोठी संपत्ती त्यांनी मिळवलेली होती. तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता, मनात काहीतरी विवंचना होती, त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही, त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारले की मी काय करावे, मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला कोणीतरी सांगितले, तू संतांना शरण जा म्हणजे संतच यातून तुला सोडवतील. श्रीमंत संतांच्या शोधार्थ सावकार निघाला. वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते. त्यांना नमस्कार करून श्रीमंत महाराजांना म्हणाला, काही कमी नाही मला, पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती मी मिळवलेली आहे, तरी मी सुखी नाही. एक विवंचना मला झोप येऊ देत नाही, त्यामुळे मी सुखी नाही. साधू महाराज म्हणाले, आधी विवंचना काय आहे ते सांग, म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो. श्रीमंत म्हणाला, महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही, पण एकच विवंचना आहे आणि ती म्हणजे माझ्या 8व्या पिढीचे काय होईल, कारण 7 पिढ्याचे कमवून ठेवलेले आहे. चिंता आहे ती 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधूंनी त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते, तिला हे तांदूळ देऊन ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भाव समाधी लागली होती. श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भाव समाधी भंग झाली. तिने वर बघितले आणि म्हणाली, का आलास बाबा इथे? तो म्हणाला, म्हातारे, तुला तांदूळ द्यायला आलो आहे, हे घे मग मी जातो. ती म्हणाली, का रे, तुला मागितले होते का? तुझ्या समोर हात पसरला होता का? नाही ना, मग का आणून दिलंस हे तांदूळ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग. तो म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूने पाठवलेले आहे, म्हणून मी आलो. ती म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग की अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत. श्रीमंताने आपली अक्कल चालवली आणि तो म्हणाला, म्हातारे, 3र्या दिवसाला होतील, राहू देत. ती म्हणाली, माझ्या 3र्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको. नको त्याला सांग, माझ्या 3र्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सोपवली आहे, जो भार टाकलेला आहे तो वरचा आहे, त्याच्यावर मी भार टाकलेला आहे आणि मला कुणाचेही तांदूळ कुणाचेही उपकार नको आहेत. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधूसमोर पिशवी त्याने ठेवली. साधूने लांबूनच हाक मारली, इकडे कळली ना विवंचना तुला? बघ त्या म्हातारीकडे, बघ त्या वृद्धेकडे, ज्या म्हातारीला 3र्या दिवसाची चिंता नाही, ती म्हातारी कशाचाही विचार करत नाही, कोणतीही समस्या नाही तिला नाही, आणि तुला कोणती विवंचना आहे विचार कर.
त्यावर तो माणूस तो सावकार म्हणाला, खरंच ज्या म्हातारीला तिसऱ्या दिवसाची चिंता नाही ती एवढी सुखी आहे आणि मला एवढे असून सुद्धा मी सुखी नाही, मी महामूर्ख सुखी नाही, मला माझी चूक कळाली, असे म्हणून तो त्या साधूसमोर हात जोडतो. म्हणजेच पुढचे विचार आपण का करायचे, पुढचा इतका विचार आपण पुढचा करू नये ज्या विचारामुळे आपण स्वतः दुःखी होऊ आणि इतरांना सुद्धा दुःखी करू. धन्यवाद.